नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखलं जातं आई कुठे काय करते का 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 या मालिकेत येणारी वळण प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही त्यामुळेच ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये सुद्धा नाही आहे परंतु एवढे प्रेक्षक भडकल्यावर पण ही मालिका का सुरू आहे असा प्रश्न या मालिकेच्या लेखकाला विचारण्यात आला यावर त्यांनी आता उत्तर दिलंय तर आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला ज्यात मालिकेत आशुतोषचा मृत्यू दाखवण्यात आला मालिकेचं संपूर्ण कथानक इथे बदलल्याचं बघायला मिळालं यानंतर मालिकेला प्रचंड ट्रोल करण्यात आलं मालिका आता बंद करून टाका असं देखील म्हटलं गेलं या सगळ्यांवर स्टार प्रवाहाची बिझनेस हेड आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी स्पष्टीकरण दिलं सतीश राजवाडे यांनी इट्स मजाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की आई कुठे काय करते मालिकेच्या नव्या प्रमोला प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केला तो त्यांचा हक्क आहे आम्ही त्यांना तो हक्क दिलाय हे तेच रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी आई कुठे काय करते ही मालिका इतकी सुपरहिट बनवली जर ते डोक्यावर घेऊ शकतात तर ते आम्हाला बोलूही शकतात सतीश राजवाडे पुढे म्हणाले आमची खात्री आहे की आम्ही आता आई कुठे काय करते ही मालिका ज्या वळणावर पुढे घेऊन जाणार आहोत तिथे आज जितके लोकांनी मालिकेला नाव ठेवले आहेत त्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला अजून थोडी चांगली मालिका देण्यासाठी हे वळण घेणं आम्हाला गरजेचं होतं मालिकेत असं वळण का घेतलं हे सांगताना सतीश राजवाडे म्हणाले की आपल्याला आई असते आईला जेव्हा आई लागते तेव्हा कोण असतं आई, आई नेहमीच खंबीरपणे एका कुटुंबाच्या मागे उभी असते आणि ती राहतेच पण आईला गरज असते तेव्हा कोण उभं राहतं आज आईला गरज आहे लोकांना वाटत असेल की चुकीचं दाखवत आहे हे बरोबर नाही तुम्ही बंद करा थोडे दिवस द्या मग बघा की आम्ही दाखवतोय ते बरोबर आहे की चुकीचं कारण अपघात आईच्या आयुष्यातही होतात आणि आज आईला गरज आहे सासू आई म्हणून सुनेच्या पाठीशी उभी राहते सासू आणि सुनेच्या नात्याला कलाटणी देणारी मालिका जर सुरू होत असेल तर मला पूर्ण महाराष्ट्राला विचारायचं आहे की तुम्हाला ती पाहायला आवडेल का असं यावेळी आई कुठे काय करते मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले तर आई कुठे काय करते मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा